जिल्हा रुग्णालयात अनेकदा चमत्कारी घटना घडत असतात, क्वचित त्या उघडकीस येतात तर अनेकदा परस्पर त्याची बोळवण केली जाते. मात्र जिवंत नवजात अभ्रकाला मृत घोषित केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आल्यानं सारेच हादरलेत. हिरावाडी परिसरातील एका महिलेची गुरुवारी प्रसूती झाली. नवजात अभ्रकाची काही हालचाल जाणवेना म्हणून डॉक्टर आणि परिचारिकांनी त्यास विशेष कक्षात दाखल केले. अगदी थोड्याच वेळात डॉक्टरांनी हे बाळ मृत असल्याचं घोषित करून कपड्यात गुंढाळून ठेवले. इकडे प्रसूत झालेली महिला आणि नातलग शोकाकुल अवस्थेत होते, परंतु काही वेळातच कपड्यात गुंढाळलेल्या अभ्रकाची हालचाल जाणवली आणि बालक जिवंत असल्याचं समजताच एकच खळबळ उडाली. ही वार्ता सर्वत्र पोहोचताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी या प्रकरणाची चौकशी करावी यासाठी जिल्हा रुग्णालयासमोर निदर्शनं केली. गुरुवारी जर आपण बघितलं असेल तर गुरुवारी एक महिला प्रसूती झाली. प्रसूतीनंतर तिने एक लहान बाळाला जन्म दिला, परंतु ते बाळ जन्माला आल्यानंतर रडलं नाही म्हणून यांनी त्याला त्यांच्या एनसीयू एसएमसीयू वार्डला ऍडमिट केलं. परंतु तिथल्या काही डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांनी अक्षम्य असा हलगर्जीपणा केला आणि त्या मुलाला मृत घोषित केलं. काही काळानंतर टर्म चेंज झाले, त्या मुलाला कपड्यामध्ये गुंडवण्यात आलं. काही कालावधीनंतर टर्म चेंज झाल्यानंतर काही कर्मचारी आले, मग त्या बाळाचा रडण्याचा आवाज ऐकला तर पाहिलं अरे हे बाळ तर जिवंत आहे. जर त्या बाळाचं एक म्हणजे ते असं म्हणतात की बैल व काय म्हणतात की देवाची दोर चांगली होती त्यामुळे ते वाचलं. जर याचा कदाचित जर अशा काही प्रकारे घटना घडल्या आणि बाळाला जर दफनविधीसाठी किंवा कुठे जर नेलं असतं तर काय अचानक काय घडू शकलं असतं म्हणजे विचार करा तुम्ही. हे अतिशय खेदजनक गोष्ट आहे आणि हिचं आम्ही विषद नोंदवण्यासाठी इथे आलेलो आहे. इथे आल्यानंतर सी एस साहेबांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र सी एस साहेब इथे सापडलेले नाही. असिस्टंट सी एसला फोन केला असं त्यांनी उडवणीची उत्तरं दिली आणि मुजोर पद्धतीने इथं लोकांशी वाटले. यासाठी आम्ही इथे ठिय्या आंदोलन केलं. यावेळी संदीप दंडगव्हाळ, चेतन सोनवणे, श्याम तावरे, बाळासाहेब मोरे, शरद धोत्रे, गणेश धोत्रे, हाजी मोहियुद्दीन शेख हे उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश पाटील यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून घटनेबाबत विचारणा केली. पण या महाशयांनी उलट कार्यकर्त्यांची झाडाझडती घेतली. अर्वाच्य भाषेत त्यांनी वर्तन केल्यानं सर्वांच्याच रागाचा पारा चढला होता. जिल्हा रुग्णालय नेहमी निरनिराळ्या वादांनी घेरलेलं असतं. येथील डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी यांची कर्तव्यापेक्षा रुग्णांवर उपकार केल्याची अधिक भावना असते. अशा मुजोर वृत्तीचा नाहक फटका निरपराध नागरिक अर्थात रुग्ण आणि त्यांच्या नातलगांना बसतो. अशा विघातक संघटनांना पायाबंद होत नाही ही एक शोकांतिका म्हणावी लागेल. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.